चला विद्यार्थी मित्रांनो आता आपण दुसरा प्रश्न पाहूया पहिला प्रश्न तर सोडवला आहे तुम्ही हा चौकट सारणी पूर्ण केली आहे आता दुसरा प्रश्न काय सांगितला आहे एका वर्तुळाचा परीघ एकशे शहात्तर सेंटीमीटर आहे तर त्या चित्रीच्या काढा किती सोपा प्रश्न आहे हा बघा बरं सारणी पूर्ण करामध्ये आपण परीघाचे प्रश्न सोडवलेत ना सहाशे सोळा आणि बहात्तर पॉईंट सहा सेंटीमीटर ते परीकच दिला होता हे पण तसाच प्रश्न आहे इथं एकशे शहात्तर सेंटीमीटर परीघ दिलाय मग जे दिलेली माहिती काय झाली आपली एकशे शहात्तर सेंटीमीटर परीघ तर त्रिज्या काढा किती सोपा प्रश्न आहे चला आपण सोडूया बघा बरं सगळेजण आता फळ्याकडं पहा काय दिलेलं आहे आपल्याला दिलेल्या माहितीच्या आधारे आता आपण गणित सोडूया मग दिलेली माहिती सी बरोबर एकशे शहात्तर सेंटीमीटर मग परीघाचं सूत्र सी बरोबर काय टू पाय आर मग सीच्या जागी काय लावा लागेल आता एकशे शहात्तर बरोबर दोन पायाची किंमत किती बावीस छेद सात गुनिले आर समजलं तुम्हाला मुलांनो पहिली पायरी दुसरी पायरी तिसरी पायरी चौथी पायरी काही अवघड आहे का मग आता चार पायऱ्या समजल्या पाचवी पायरी तर फार सोपं आहे तिकडली बाजू इकडं इकडली बाजू तिकडं काहीच बदल नाही दोन गुणिले बावीस छेद सात गुणिले आर बरोबर एकशे शहात्तर इतकं समजलं काही टेन्शन बघा बरं एक दोन तीन चार पाच पाच पायऱ्या झाल्या आता सहावी पायरी तर फारच सोपी आहे बावीस आणि दोनचा गुणाकार चौरेचाळ छेद सात गुणिले आर बरोबर एकशे शहात्तर समजलं एवढं आता इतकं समजलं काही टेन्शन आहे आता त्याच्यानंतर काय करावं लागेल आपल्याला हे बघा ह्या तीन आणि ह्या तीन सहा पायऱ्या झाल्या हे चौरेचाळीस छेद सात इकडं गुणाकारात आहेत अंश छेद ते तिकडं जाऊन व्यस्त होतं म्हणजे खाली डोकं वर पाय म्हणजे काय होईल इथं करून दाखवतो तुम्हाला मग आर बरोबर काय येईल एकशे शहात्तर गुनिले सात छेद समजलं ह्या सगळ्या पायऱ्या समजल्या मग ही पण पायरी सोपीच आहे आता काटा काटी चार न भाग घालूया चार एक चार चार एक चार कळालं पुन्हा चारी चोक सोहळा सतरामधून मधून सोहळा गेले एक उरलं इथं पण सोहळा झाले चारी चोक सोहळा काही टेन्शन समजलं ना पुन्हा अकरा एका अकरा अकरा चोक चौरेचा चो कळालं आता मग काय राहतंय काय चार गुणिले सात म्हणजे आर बरोबर काय येईल सात्रेके एकवीस सात चोक अठ्ठावीस सेंटीमीटर अशा पद्धतीनं आपल्याला त्रिज्या काढा म्हणले होते एकक सेंटीमीटर होतं आणि आपण सेंटीमीटरमध्येच त्रिज्या काढली मग हे गणित पाच वेळेस सोडवा बघा मुलांनो आता दुसरं समजलं ना तुम्हाला आता तिसरं पण गणित फार सोपं आहे काय वाचूया आपण एका वर्तुळाकार बागेची त्रिज्या छप्पन मीटर आहे म्हणजे वर्तुळाची त्रिज्या भर का ती बाग असली तरी ती जी असते छप्पन मीटरमध्ये त्रिज्या आहे बागेभोवती तारेचे चार पदरी कुंपण घालण्यासाठी प्रति मीटर चाळीस रुपयेप्रमाणे किती खर्च येईल आता बघा आता काय परायचे बागेभोवती चार पदरी कुंपन घालायचे मग आता कुंपण तर सम तुम्हाला आहे ना ऐक नाही समजा एखादं कैऱ्याचं झाड आहे आणि त्या कैऱ्याच्या झाडाच्या भोवती कुंपण लावलेले खूप झाड आहेत पाच पंचवीस तर तुम्हाला कुंपण वलांडून जायचं मग ती कुंपण लक्षात आलं कर तुम्हाला हां हां तसंच आगरी इथं बागेभोवती चार पदरी कुंपण घालायचं आहे आणि प्रति मीटर चाळीस रुपये खर्च आहे तर कसं सोडवायचंय हे गणित मी तुम्हाला आता शिकवतो पहा आता तुम्ही फळ्याकडे बघा एक काय आहे सांगितलं आहे वर्तुळाकार बाग हे बघा ही वर्तुळाकार बाग आहे आणि या बागेची त्रिज्या दिलेली आहे आर किती दिली आहे आपल्याला त्रिज्या छप्पन मीटर दिलेली आहे अलं का लक्षात आणि ह्याचं कुंपण घालायचं आहे म्हणजे हे एक पदरी कुंपण असं हे एक पदरी पुन्हा हे दुसरं पदर पुन्हा तिसरं आणि पुन्हा चौथं असं चार पदरी कुंपण घालायचं आहे तर आपल्याला एक पदर काढायचा आहे म्हणजेच परिघ काढायचा आहे तर एक पदरी कुंपण किती लागल तार त्याला ते कळल म्हणून याचा आपल्याला त्रिजेच्यावरून परिघ काढूया आपण मग परिघाचं सूत्र काय सी बरोबर टू पाय आर मग पर दोन ला दोन पायची किंमत किती बावीस छेद सात आरची किंमत आहे छप्पन सात एक सात काटाकाटी करू हे छेद आणि अंश काटाकाटी होईल सात एक सात साती आठी छप्पन गुणाकार काय होईल बावी दोन्ही चौरेचाळ गुणिले आठ किती आला गुणाकार मग गुणाकार येईल आठ त्रिक चोवीस आठ चोक बत्तीसला दोन हाचे आले तीन आठ त्रिक चोवीस आठ चौक बत्तीस तेहतीस चौतीस पस्तीस तीनशे बावन मीटर हे काय आला परी घाला मग आपल्याला काय सांगितलंय दिलेल्या माहितीमध्येच आपल्याला सांगितलं आहे की प्रतिमीटर चाळीस रुपये खर्च आहे एक कुंपण बरं का मीटर, मग आपल्याला किती मीटर आहे तीनशे बावन्न मीटर पण हे एक पदराला लागला मग चार पदरीसाठी खर्च काढायचा लगेच लिहायचं एक पदरी कुंपणासाठी तार तीनशे बावन्न मीटर लागेल मग आता आपल्याला काय करायचंय चार पदरी कुंपणासाठी लागणारी तार बरोबर तीनशे बावन गुणिले चार मग किती गुणाकार पहा बरं हा किती आला गुणाकार मुलांना चार दोन्ही आठ पाचोक वीस ला शून्य हातच्या आले दोन चारित्रिकुंभ बारा तेरा चौदा एक हजार चारशे आठ मीटर मग आता एवढं जर आलं असेल तर मग आता आपल्याला काय काढायचं आहे चार पदरी कुंपणाला एक हजार चारशे आठ मीटर आहे तर एका पद एक मीटरसाठी खर्च किती आहे चाळीस रुपये मग आता एक हजार चारशे आठ मीटरसाठी किती खर्च आहे ते काढावं लागेल मग आता इथं काय करायचं आपल्याला उत्तर काढूया मग चार पदरी कुंपण घालण्यासाठी इथं लिहायचं प्रतिमीटर काय सांगितलं आपल्याला प्रतिमीटर हे बघा प्रतिमीटर चाळीस रुपये खर्च याप्रमाणे याप्रमाणे एक हजार चारशे आठ चाळीस बरोबर किती येईल गुणाकार बघा बरं एक हजार चारशे आठ चाळीस शून्य 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 अधिक आठ त्रे चोवीस आठ चोक बत्तीसला दोन हातचे आले तीन चार ना शून्याला गुणलं शून्य हातचे तीनला तीन चारी चोक सोळाला सहा हातचाला एक चार एक चार आणि एक पाच उत्तर आलं शून्य दोन तीन पाच सॉरी सहा आणि पाच उत्तर आलं छप्पन हजार तीनशे वीस रुपये इथं काय लिहिलं छप्पन हजार तीनशे वीस रुपये मग सगळ्यात शेवटी लिहायचं म्हणून हा गुणाकार मोडूया म्हणून काय येईल हे गुणाकार मी इथं जे रफ केलं ना तुम्ही वहीच्या पाठीमागं करा म्हणून चार पदरी कुंपण घालण्यासाठी म्हणून चार पदरी कुंपन घालण्यासाठी घालण्या साठी छप्पन हजार तीनशे वीस रुपये खर्च येईल सगळ्यांना समजलं लक्षात आलं चला पाहूया पुढचं गणित बघा मुलांना आता चौथं गणित पाहूया एका बैलगाडीच्या चाकाचा व्यास एक पॉईंट चार मीटर आहे त्या बैलगाडीला एक पॉईंट एक किलोमीटर अंतर पूर्ण करण्यासाठी तिच्या चाकाचे किती फेरे पूर्ण होतील मग आता प्रश्न समजला पहा बरं आता मी सांगतो समजावून तुम्हाला फळ्याकडे पहा बघा मुलांना हे बैलगाडीचं चा चाक आहे या बैलगाडीच्या चाकाचा व्यास म्हणजे सगळ्यात मोठी जीवा ही व्यास किती दिली आहे एक पॉईंट चार मीटर आणि आपल्याला काय सांगितलं आहे तर त्या बैलगाडीला एक पॉईंट एक किलोमीटर अंतर पूर्ण करायचं म्हणजे असं इथून इथपर्यंत एक पॉईंट एक किलोमीटर एक पॉईंट एक किलोमीटरमध्ये दिलं हे अंतर पूर्ण करायचं म्हणजे ते बैलगाडीचं चाक आहे हे बघा असं गोल फिरली एकदा राऊंड पुन्हा हे दुसरा राऊंड पुन्हा हे तिसरा राऊंड पुन्हा हे चौथा म्हणजे असं फिरत किती वेळा रोटेशन घेईल हे आपल्याला सांगायचं आहे मग त्यासाठी काय करायचं पहिल्यांदा तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा डी दिलंय तर तुम्हाला त्याचा परीघ काढून घ्यावा लागल ठीक आहे तर मग आता परीघ काढायसाठी आपल्याला काय करावं लागेल सुरुवातीला तर त्रिज्या काढून घेऊया आपण मग काय सी बरोबर का डी आपल्याला माहिती आहे मग आता इथं आपल्याला काय करायचं तर सी बरोबर टू पाय आर याच्याऐवजी पाय डी असंही सूत्र वापरू शकतो हो आपण पाय डी मग आता काय सी बरोबर किती आलं पाय म्हणजे बावीस चे सात गुणिले डी म्हणजे किती एक पॉईंट चार मग आता काय सात एक सात आणि इथं सात दोन्ही चौदा बरोबर आहे मग आता इथं काय होईल आता इथं सात दोन्ही चौदा आहे म्हणजे इथं शून्य दशांश दोन असेल काटाकाटी करून मग आता बावीस गुणिले हे गुणाकार किती येतो ते पहा हे बघा बावीस दोन्ही चौरेचा सी बरोबर बावीस दोन्ही चौरेचा एक स्थळानंतर दशांश दिला चार दशांश चार मीटर हे आला आपला परिघ आता पहा पुढचं कसं करायचं समजलं ना मुलांना तुम्ही म्हणता सर आपण परिघाचं सूत्र तर टू पाय आर पाहिलं होतं इथं तुम्ही सी बरोबर पाय डी काही तर परिघाचे दोन सूत्र आहेत सी बरोबर टू पाय आर हे एक सूत्र आहे आणि दुसरं सी बरोबर पाय डी हे टू आर म्हणजेच काय असते डी असते समजलं या दोन्हीपैकी कोणतंही एक सूत्र तुम्ही वापरू शकतात आपण परिघ काढला आता आपल्याला काय करायचं आहे एक पॉईंट एक किलोमीटरपर्यंत ते चा गोल किती वेळा फिरल किती फेरे होतील हे पाहायचं आहे मग आता हे मीटरमधलं आहे त्याला किलोमीटरमध्ये करावं लागेल आपल्याला रूपांतर मग किती मीटरचं किलोमीटर आहे एक हजार मीटरचं एक किलोमीटर होते आहे मग आता आपल्याला काय करावं लागल तर एक पॉईंट एक किलोमीटरला चार पॉईंट चारनं भागायचं चा। आणि भागून काशाचं उत्तर काढायचं त्या बैलगाडीला एक पॉईंट एक किलोमीटर अंतर पूर्ण करण्यासाठी तिच्या चाकाचे किती फेरे होतील तर लगेच इथं लिहायचं चा। चाकाचे फेरे बरोबर एक पॉइंट एक गुणिले एक हजार छेदस्थानी चार पॉईंट चार मीटर आता मी काय म्हटलं तुम्हाला हे एक पॉईंट एकला आपल्याला एक, एक हजारनं का गुणावं लागलं कारण हे किलोमीटरमध्ये करायचं आहे आपल्याला म्हणजेच हे एक पॉईंट एक काय आहेत हे किलोमीटर आहेत बरोबर आहे आणि आपण हे चार पॉईंट चार काय आहे मीटर आहे मग आता इथं तुम्हाला काय करावं लागल मुलांना तर पहा म्हणजे आता हे एक पॉईंट एक आणि चार पॉईंट चार झालेले आहेत ह्याला जर आपण दहा गुणलं तर काय गुणाकार काय येतो बघा बरं बघा अकरा म्हणजेच इथं याला आणि याला दहा गुणलं तर किती येईल अकरा गुणिले एक हजार छेदस्थानी चौरेचा कसं आलं हे कळालं तुम्हाला याला आणि याला दहा गुणलं म्हणजेच काय हे एक स्थळाने दशांश पुढे सरकलं सरकलं दहा गुणल्यानंतर मग आता काय होईल अकरा एक अकरा अकरा चोख चौरेचा आणि चारनं भागा चार एक चार चार दोन्ही आठ दोन उरले चारा पंचे आणि शून्याला भागलं शून्य उत्तर आलं दोनशे पन्नास मग चाकाचे फेरे किती होतील दोनशे पन्नास चाकाची फेरे पूर्ण होतील समजलं हे उदाहरण तुम्ही या सूत्राने करा किंवा या सूत्राने करा उत्तर तेवढंच येणार आहे फक्त समजून घ्या व्यवस्थित शब्दात माहिती लिहा आणि उत्तरं काढा तर मग हे पण गणित आणि हे ह्याच्या अगोदर शिकवलेले जेवढे गणित होते त्याच्यातलं प्रत्येक गणित तुम्ही सगळ्यांनी पाच वेळेस सोडवणं आवश्यक आहे चला करा अभ्यास